या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. जयदीप भाऊजी सर कसे आहेत? मी भेटून येते त्यांना. थांब ईशा, विक्रांत त्यांच्या रूम मध्ये नाही आहेत. नाही आहेत म्हणजे? बहिणी तू प्लीज धीराने घे, दादाला कोणीतरी किडनॅप केलं. काय? जयदीप भाऊजी सर कसे आहेत? मी भेटून येते त्यांना. थांब ईशा, विक्रांत त्यांच्या रूम मध्ये नाही आहेत. नाही आहेत म्हणजे? बहिणी तू प्लीज धीराने घे, दादाला कोणीतरी किडनॅप केले. काय? काय साहेब? जयदीप सर्जरा यांच्याकडून ईशाला राजनंदिनीबद्दल 25% कळू शकतात. जालिंदरकडून 15% माहिती मिळाली असेल. बेनिफिट ऑफ डाऊट जास्तीत जास्त 10%. मग अजून 40% माहिती कुठून मिळाली? राजनंदिनी परत आली, नक्की सूड घेणार. पण मी विक्रांतच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. सॉरी विक्रांत, ईशाला मरावंच लागेल. आय साहेब, जयदीप सर्जराव यांच्याकडून ईशाला राजनंदिनीबद्दल 25% कळू शकतात. जालिंदरकडून 15% माहिती मिळाली असेल. बेनिफिट ऑफ डाऊट जास्तीत जास्त 10%. मग अजून 40% माहिती कुठून मिळाली? राजनंदिनी परत आली, नक्की सूड घेणार. पण मी विक्रांतच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. सॉरी विक्रांत, ईशाला मरावंच लागेल. मी काय माहित त्यांच्या डोक्यात काय आहे आता. हे सगळं खूप रिस्की आहे ईशा. झेंडेना राग आहे जालिंदर बद्दल, कारण विक्रांत सरांना झेंडे विरुद्ध भडकवण्यासाठी आपण जालिंदरचीच मदत घेतली आहे. उगा जालिंदरला पाठवलंय आपण. पण मग आता काय करायचं आपण? मला काय वाटतं माहितीये ईशा, मायरा आत्ता ईशाला उगाच टेन्शन देण्यात काही पॉईंट नाही आहे. तिला आराम करू दे, आपण बघू काय करायचं ते. वहिनी मला वाटतं आत्ता आपण फक्त त्यांची वाट पाहू शकतो. तू प्लीज काळजी नको करूस. ईशा एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. विक्रांत सर सुखरूप येतील आणि जालिंदरच त्यांना घेऊन येतील. डोंट वरी. बाय. काय ग, काय झालं? काही काहीच कळलं नाही अजून. अग पण मग तू अशी अचानक अरे बापरे करून काय ओरडलीस? काय झालंय? अहो बाबा, जालिंदर सर गेलेत ना विक्रांत सरांना शोधायला. आम्हाला खूप काळजी वाटते त्यांची. कोणाची काळजी वाटते? विक्रांत सरांची का जालिंदरची? जालिंदर सरांची. बाबा झेंडेंची खूप जुनी खुन्नस आहे त्यांच्या बरोबर, आणि म्हणूनच भीती वाटते की ते काहीतरी चुकीचं तर नाही ना करणार. अरे देवा देवा, एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं, आपले टेन्शन वाढतच आहेत. देवा जालिंदर सरांना सुखरूप ठेव रे बाबा. आता विक्रांत, जालिंदर साहेब. मी कसला साहेब? जेल मध्ये सडून आलेला माणूस साहेब कसा असू शकतो? जालिंदरच. बसा
नको, थँक्यू. खूप दिवसांनी दिसलात. गेल्या वेळी तू मला जखमी केलं होतंस, पण आज तूच जखमी दिसतोस. म्हणूनच जास्त बोलता येणार नाही मला. मी तुला फक्त एवढंच विचारतोय की तू कोणाच्या बाजूने आहेस. जालिंदर नेहमी सत्याच्या बाजूने असतो, आज सुद्धा आहे. आणि सत्य कोणाच्या बाजूने आहे? ही विषाची गोळी आहे. ए, विषाचं खरं रूप सांग, मग बर सांग. विक्रांत, जालिंदर, जालिंदर बोल, तुला मी असं मरू देणार नाही. जालिंदर बोल. मरणारा माणूस कधीच खोटं बोलत नाही विक्रांत. ईशाची बाजू सत्य आहे. विक्रांत, आज अनाजी पंतांना अटक झाली तर त्यांच्या ज्ञाती बांधवात केवढी नाराजी पसरली. उद्या शिक्षा सुनावली तर केवढा गजहब होईल. आणि स्वराज्य द्रोहाचा न्याय असला तरी सुद्धा त्याला जातीय रंग दिला जाईल. म्हणून आमचे हात कितीही शिवशिवत असले तरी स्वराज्यातला जातीय सलोखा कायम राहावा म्हणून आम्ही सर्वांना माफी देत आहोत. महाराज, असं करू नये अशी आम्ही आपणास विनंती करतोय. माधवा, कशी असं हे काही आता बदललेलं नाही अजून. डोळ्यातलं पाणी आटलेलंच नाहीये तुझ्या. आणि आटेल कस? सगळ्यांवर जे इतकं प्रेम करतेस, आणि आता तर प्रेमात वाटेकरी आलाय, नातू आलाय ना. या पॅरेटला तुझा बेस्टी बनव, त्याला तुझा बेस्ट फ्रेंड कर. मम्मा, हे बघ, पॅरेट माझा टाइमिंग साठी फ्रेंड आहे, पण तू केड्यासारखा नाहीये. केड्यात माझा बेस्टी आहे. ओके, असं काय करते शनू बेबी? पॅरेट आपल्याला हेल्प करू शकतो, आपल्याला पैसे देऊ शकतो. आपलं काम करूया, मग घरी जाऊया, घरी जेवूया मस्त. पण घरी तरी मस्त वाटतं ग, जरा तोंडाची चव बदलते की नाही? तसं नाही, मी आथर. हळू राधा, हळू जरा. राधिका आणि सौमित्र ठीकच ना? मला रस्त्यावर आणून राधिका तू अशी सुखी कशी राहू शकतेस? तुला पाहिजे तेवढी आणि पाहिजे तेवढा वेळ शॉपिंग कर. तुझं काय चाललंय? तू काय ओळखही देत नाहीस का आता मला? असंच अवॉइड करणार मी? गॅरी, तुझा नवरा आहे यार. अरे नाही ना, तिला बोलायचं तुझ्याशी. निघ ना तू. हात लावायचा नाही, हात लावा तू माझ्यावर. हात उचलतो तो. त्याला इथलं सांगितलं तरी कळत नाही का? तिच्यासाठी सगळ्या दुनियेशी भांडलो मी, ती ओळख द्यायलाही तयार नाहीये मला. मग मी ज्यावेळी निघालो त्यावेळी मी माझी नजर होती की आता नेमकं आपलं काय, म्हणजे आपलं मॉडेल पसंत आहे का वळकायचे काही फोन नसते ना. त्यावेळी मग यांनी एकदम स्वीट स्माईल एक दिलं, म्हणलं जमलं गाडी आता पटलं. पण मी यांच्याकडे बघून हसलीच नाही, मी माझ्या भावाकडे बघून हसत होते. ते मला फोन होत होता म्हणून मी हसली. म्हटलं वाटलं माझ्याकडेच बघितलं असं झालं. नेम चुकला, बरोबर लागला. हे काय जाटा ऑइल गुंडावणे असेलच ना. वा हे, पण असं टॉवेल वर. समर सिंग कुठे आहेत? असे नाही कुठेतरी. अरे मग बोलाव ना त्यांना. लगेच जातून बोलतो. जा, दोन बादल्या पाणी घेऊन ये बाहेरन. तेवढं तरी काम कर, फुकट हजेरी देणार नाही मी. ए भाऊ, ए भाऊ, ए कुठे सांग ना मला भाऊ. अरे सांग ना. ए मूर्ख, अरे माझ्याकडे बघ ना बाबा. अंकिली बाई, मी परत आलोय. कोण आहेस तू? अहो मी राणा. नाही, तू राणाजी असूच शकत नाही. तू
कोणीतरी दुसरा आहे. झालं काय आऊ, मला ओळखणं बी झालं काय तुम्ही? आऊ मित्र सांगितलं ना, तू राणाजी नाहीस,